अजून एक नवीन वीडियो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थ्यांनो। तर आपण काल कोणते म्हणजे काल एक वीडियो सोडला होता सावकार म्हणजे राज्याची शोभा याचे एमसीक्यू पाहिलेले आहेत आणि त्याची थिअरी पण पाहिलेली। आज आपण उत्तराई याचे एमसीक्यू पाहणार आहोत। उत्तराई ही खूप मस्त गोविंद काळे यांची कविता आहे। तर ह्याच्यामधला आपण आज एमसीक्यू घेणार आहोत। तर ते पेपरामध्ये कशा प्रकारे येईल ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये स्पष्टीकरणसह सांगतो। ओके, तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तुम्ही चॅनल व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे। त्यासाठी तुम्ही जर आता जाऊ द्या सबस्क्राईब पुन्हा करा आधी ह्याच्याकडे लक्ष देऊन ऐका। उत्तर आहे बी ए प्रथम वर्ष अक्षरलेणी मराठी सेमिस्टर वन। तर आपण ह्याचं पाहणार आहोत गोविंद काळे यांचे ही एमसीक्यू म्हणजे गोविंद काळे यांनी लिहिलेली ही कविता याची एमसीक्यू पाहणार आहोत। तर डायरेक्ट एमसीक्यूला सुरुवात करूया आणि हे परिचय आहे ने तुम्ही वाचून घेऊ शकता पुस्तकातून पण एमसीक्यू तुम्हाला पुस्तकामध्ये नसता त्यासाठी मी एमसीक्यू घेत आहे। ओके ना, तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशा बदल पाहिजे। त्यासाठी मी ए वन एज्युकेशन चॅनल फक्त कोणासाठी केलेलं माहिती का ग्रॅज्युएशन ज्याचं चालू आहे त्यांच्यासाठी केलेलं आहे। त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा मित्रांनो एमसीक्यू तर ते कशामध्ये आहेत एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये आहेत एमसीक्यू। त्यासाठी पहिला एमसीक्यू घ्या गोविंद काळे या कवीचा जन्म सोलापूर जिल्ह्यात डॅडॅश या गावी झाला। तर त्याचं उत्तर आहे बेंबळे गावी गोविंद काळे यांचा जन्म झालेला आहे। तर मित्रांनो सेकंड बघा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक पाटबंधारे खात्यामधील सर्व सेवानिवृत्त कवी आहेत। तर त्यांचं उत्तर आहे गोविंद काळे। समजा सेवानिवृत्त जे आहेत ना कवी ते गोविंद काळे आहेत। नंबर तिसरं पहा दस्तऐवज वाहते पाणी जीवन गाणी धरती गाणी ही कविता संग्रह डॅडॅश यांनी कवीचे आहेत। त्यांचं उत्तर आहे गोविंद काळे। नंबर चार पहा आहिला गाता बेलबंडार या चरित्रात्मक कादंबऱ्या डॅडॅश यांच्या आहेत। तर त्याचं उत्तर आहे गोविंद काळे। बघा आणि समजा उत्तर गोविंद काळेचेच आहे म्हणजे त्यांनी जे जे केले आहे ते परिचयमध्ये त्यांचे आहे समजे माहिती ती आपल्याला एमसीक्यू मार्फत इथे देण्यात आलेली आहे। तर आता पुढची पाहू एमसीक्यू। तर नंबर पाच डॅडॅश या कवीने व्यक्तिमुक्त या विश्वासावर महाराष्ट्राच्या व्याख्याने दिली। त्याचं उत्तरसुद्धा गोविंद काळेसुद्धा आहे। त्यानंतर पहा नंबर सहावा पेनचा कलर बदलतो एक मिनिट थांबा। तर नंबर सहा पहा उत्तराई ही कविता आता एक मिनिट बघा उत्तराई ही कविता डॅडॅश या कवीने लिहिली। त्याचं उत्तरसुद्धा काय येईल त्याचं उत्तर तर त्याचं उत्तरसुद्धा गोविंद काळेच येईल। समजलं उत्तराई ही कविता डॅडॅश याने कवीने लिहिली त्याचं गोविंद काळे। नंबर सात उत्तराई या कवितेला डॅडॅश प्रतिभेचा आदर्श घेतला आहे। तर कोणत्या प्रतिभेचा आदर घेतला आहे तर त्याचं उत्तर आहे धरण। बघा नंबर आठ असशील कधी काळी तू डॅडॅश साठलेल्या जलाशय शांत आणि खोलच खोल त्याचं उत्तर मधलं येईन धरणात। तुझ्याबरोबर दोन्ही डॅडॅश आहेतच अलीकडं तुझी सामाजिक तर पलीकडं तुझी राजनिष्ठ जबाबदारी। याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। या नवव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। ह्याचं उत्तर तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळून द्या म्हणजे मला कळतं कडे तुम्हाला ह्याचं उत्तर येतो कडे। त्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मी सांगणार आहे। जनरल राईट दिलं आहे त्याची नावंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये घेण्यात येतील। तर अशा प्रकारे आपलं एमसीक्यू टाईप झालेलं आहे। ह्याच्यावर थिअरीचा लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। ए वन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। बघा धन्यवाद म्हणूच तो तुम्हाला तुम्ही व्हिडिओला
सब्सक्राइब करून घ्या प्लीज। ओके बाय।